कठिन शिवसेना चालू तयार झालेली आहे आणि त्यांचा कसं सामोरं जायचं हे आम्हा लोकांना माहिती आहे. जसं म्हणून मी माझ्या ट्विटमध्ये सांगितलं, फक्त 24 तास दिलीप वळसे पाटलांनी आपल्या पोलिसांना सुट्टी द्यावी, त्यांना कुठेतरी बाजूला करावं आणि मग ह्यांना काय करायचं, ह्या जे काही हल्ले करणार आहे त्या लोकांना जसं तसं आम्ही भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो ना. आम्ही विचारांची लढाई विचारांची लढू, दगडाची भाषा दगड्यांनी करू आणि गोळ्यांची भाषा गोळीने करू. आम्हाला सगळ्या पद्धतीचे विषय माहिती आहे, पण आम्हाला राज्यामध्ये कायद्याने सुव्यवस्था खराब करायची नाही आहे. जे सरकारी पक्षाचे जे ज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच कार्यकर्ते अगर अशी मस्ती आणि धिंगाणा, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असा धिंगाणा अगर रस्त्यावर घालत असतील, तर मग राज्याच्या जनतेने कायद्याने सुव्यवस्था संदर्भात कोणाकडून अपेक्षा ठेवावी? काल रस्त्यावर जो धिंगाणा मुख्यमंत्र्याचा स्वतःचा नातेवाईक घालत होता, मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर येऊन शिवसैनिकांना भेटतात, पोलिसांवरच दबाव टाकतात, म्हणजे ह्याला काय म्हणायचं? अन्यवेळी तुम्ही सणासुदीच्या दिवशी किंवा तुम्हाला छोटीशी काय भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाची भनक लागली तर लगेच तुम्ही मुंबईमध्ये 144 लावता. काल का लावलं नाही 144 तुम्ही? एवढी मोठी घटना मुंबईमध्ये घडत होत्या तरी तुम्ही जमावबंदी का परवानगी दिली? मुंबईच्या सीपीला मला विचारायचं आहे, का तुम्ही मुंबईकरांच्या सुरक्षेबद्दल जबाबदारी घेऊ शकत नाही? तुम्हाला काय पेरोलवर ठेवलेलं आहे की काय? की 4 महिने चला तुमची पोस्टिंग देतो आणि पाहिजे ते आम्हाला धिंगाणा घालायला देतो, असा काय कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर एकदाच कळवा ना. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा करायचं बंद करून टाकतो. आम्हाला काय करायचं? आमचं शेवटी एक लक्षात घ्या, मारण्यापर्यंत विषय येत आहेत, मारून टाकण्यापर्यंत विषय येत आहेत. मी पण विधिमंडळामध्ये सांगितलेलं, कोल्हापूरमध्ये मलाही मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तेच मोहित कोंबोजचा विषय झाला, तोच आज किरीट सोमय्या साहेबांबरोबर झाला. तुम्हाला आमच्या जीवापर्यंत यायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवाची सुरक्षा संरक्षण करण्यासाठी मग तुम्हालाही काय करायचं आहे? हे आम्हाला अधिकार आहे ना. ही राजकीय लढाई राहिलेलीच नाही आहे. राजकीय लढाई ही व्यासपीठावर लढली जाते, निवडणुकीमध्ये लढली जाते, पण ही लढाई हा गँगवॉर सुरू झालेला आहे, अघोषित गँगवॉर आहे. तुम्हाला दाऊद छोटा शकील ह्या लोकांना बाहेर काढायचं होतं की आता शिवसेनेच्या निमित्ताने तुम्हाला काय नवीन मुंबईमध्ये गँगवॉर सुरू करायचं आहे का? आणि आम्ही काय बघत बसायचं का? फक्त निषेध करत बसायचं चालणार नाही. एक मराठी होऊन दे मग हिंदी लिहितो. नारायण राणे साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की मी स्वतः तिकडे जाईन नवनीत राणा आणि रवी राणा यांना मदत करण्यासाठी, त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं, काय वाटतं? शेवटी पोलिसांना विचार करा, पोलिसांनी पण विचार करावं की राणे साहेबांसारखे लोक, फडणवीस साहेबांसारखे पण लोक राज्यामध्ये राहतात आजपर्यंत. उद्धव ठाकरेंच्या मालकीचं राज्य नाही आहे. उद्धव ठाकरे हे आयुष्यभर मुख्यमंत्री राहणार नाही आहेत. कधीतरी ती खुर्ची जाणार, कधीतरी ते मातोश्रीमध्ये अटकून राहणार आणि मग ज्यांची अगर भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल तेव्हा तुम्हाला आम्हालाच सलाम ठोकायचं आहे. मग काय करणार तुम्ही? मग कशाला त्यांच्या हारी जातायत? कशाला आमच्या पोलिसांचा वापर करायचा आहे? त्यांचा जो सरकारी जो त्यांचा भाचा आहे उद्धव ठाकरेंचा, त्याला मोठ्या लोकांच्या घरात मोर्चे काढायची सवय आहे ना. मग तुझ्या घराच्या समोर 4 डबे कशाला लावतो? एवढा तू मर्द आहेस ना, डबे काढ ना तुझ्या घराच्या बाहेरचे आणि राहा ना घरामध्ये, सुखरूप झोकून दाखव ना. कशाला ते 5-5 पोलीस अंग आजूबाजूला घेऊन फिरतोस आणि लोकांच्या खांद्यावर मुतून दाखवतोस? दोनातून एक विचारा ना मला प्लीज. सरनाईक म्हणतात की महाराष्ट्र जो आहे तो शिवसैनिकांचा आहे, उद्धव ठाकरे यांचा. सरनाईक कोण? उद्धव ठाकरे यांचे जे भाचे त्यांनी. सरनाईक पण त्याचा भाचा झाला. ही जी काय भाषा आहे ना, ही भाषा पोलिसांच्या घराण्यातली आहे, पोलिसांच्या संरक्षणातली आहे. त्यांना म्हणून सांगतो, तुला एवढं तुझं रक्त सळसळत आहे ना, तुला एवढं लोकांच्या घरी बाहेर जाण्याचा शौक आहे ना, पोलिसांच्या तुझी संरक्षण सोड ना. संरक्षण सोडून तरी दाखव आणि मग हे फुटफुटून दाखव कोणाची मुंबई, आमची मुंबई, तुमची मुंबई. अरे तुझा नातेवाईक हा राज्याचा मुख्यमंत्री आहे, तुला राज्यामध्ये सुरक्षितता ठेवणं, जनतेला सुरक्षित ठेवणं हे तुझ्या मुख्यमंत्र्याचं काम आहे. आणि तू जो काय धिंगाणा घालतोय, जसं तुझ्या बापाची मुंबई आहे, आम्ही काही इथे गप्प बसायला आलेलो नाही आहे, सहन करणाऱ्यापैकी तो मुळीच नाही. म्हणून पोलिसांनी विचार करावं राज्यामध्ये, अगर आम्हाला जीव मारण्यापर्यंतची परिस्थिती जात असेल तर मग रिॲक्शन येणार, तांडव होणार आणि मग तांडव झाल्यावर मग काय केसेस टाकायचे? केसेस टाका, मग त्याला जबाबदार आम्ही नाही. सर, केसेसवरून
एक लक्षात घ्या, तो सगळा माझा विषय नाही। राष्ट्रपती राजवट लावायचे ते वरचे लोक बघून घेतील। आज रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे ना, रस्त्यावरची लढाईमध्ये आमच्या नेत्यांना मारेपर्यंत, म्हणजे काल खार पोलीस स्टेशनच्या समोर तुम्ही कॉन्क्रीटची ती वीट त्यांच्यावर टाकता, पोलीस काय करत होते? आणि सोमय्या साहेबांनी कळून तिथे गेलेले, ट्विट केलेलं, माहिती दिलेली, त्यांच्या आतमध्ये त्यांच्यावर बसता, चहा पिता आणि मग दगड मारायला परवानगी देता। आणि उद्या आता शिवसैनिकांच्या दिशेने अगर दगड यायला लागले, वरुण सरदेसाईच्या दिशेने अगर दगड यायला लागले, आदित्य ठाकरेच्या दिशेने दगड यायला लागले, चपला यायला लागले, तर काय करणार तुम्ही? ते पण फिरतायत ना सगळीकडे, त्यांचे पण रेंज रोवर आहेत ना, एकटा मोहित कंबोजचा रेंज रोवर आहे का? त्यांचे पण नंबर आम्हाला माहिती आहेत। पोलिसांवर कुठल्या पद्धतीचा दबाव असतो हे मला माहिती आहे। राज्याच्या मुख्यमंत्रीला अजून काही काम राहिलेलं नाही। राणेंचं घर कधी पाडणार, सोमय्यांवर काय केस टाकणार, दरेकरांना कसं अटकवणार, आमच्या नील सोमय्याला किती तास स्टेटमेंट, हेच काम मुख्यमंत्रीचं राहिलेलं आहे। बाकी त्याचं काम काय, त्याचं बाकी कामच राहिलेलं नाही ना त्यांना। राज्यामध्ये अन्य प्रश्नच सुटलेले आहेत, विजेचा प्रश्नच नाही राज्यामध्ये, शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही राज्यामध्ये, राज्याचं दरडोई उत्पन्न हे अमेरिकेपेक्षा जास्त झालेलं आहे। म्हणून आमचा मुख्यमंत्रीला फावला वेळ एवढा आहे, तो आमच्या मागे लागलेला आहे। आणि त्याला हे सांगतो की आयुष्यभर आमच्याही घरी मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, आयुष्यभर हे अधिकारी, पोलीस अधिकारी हे कोणाचे नसतात, हे खुर्चीचे असतात, हे फक्त त्या लोकांनी लक्षात ठेवावं, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांना। आणि मग जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा हे सगळे दिवस आठवतील, आणि तेव्हा आमच्यातलं कोणी फोन उचलणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। नितेशजी, सोमय्यांच्या ड्रायव्हरवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, यावरचा हा गुन्हा आहे? बिचारा गरिबांवर अशा पद्धतीने करणं, ह्याला तर उद्धव ठाकरेचं सरकार म्हणतात। ठाकरे सरकारचं विश्लेषण काय? अशा पद्धतीचे ज्याने त्याची जबाबदारी पार पाडल्या, तो ड्रायव्हर आहे, त्याची जबाबदारीच आहे ना बाबा, आपल्या गाडी चालवणं, आपल्या मालकाला सुरक्षित ठेवणं। एक त्यांच्या SPG या सुरक्षेच्या गार्डवर पण त्याच्यावर हल्ला झालेला आहे, म्हणजे ह्याला काय मर्दानगी म्हणतात? म्हणून बोलतो ना, जरा पोलिसांना सुट्टीवर पाठव, आमच्या वळसे पाटीलांना तुमच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो का साहेब, 2-3 दिवस लंडनला जावा आराम करायला, पोलीस डिपार्टमेंटला 2-4 दिवस सुट्टी द्या, परत आल्यावर माझी गॅरंटी अशा पद्धतीची मुंबईत कुठलेही हल्ले होणार नाही, सगळं स्वच्छता मोहीम मी तुम्हाला करून दाखवतो। त्याचा काय करायचं? श्री 420 गरिबांचे बँकेतले पैसे खाणारा संजय राऊत, लोमत्या संजय राऊत, ज्याला स्वतःच आडनावच माहीत नाही, तो दुसऱ्यांवर काय नाव ठेवू शकतो? तो नेमकं कोणाचा आहे हे त्याच्या घरच्यावाल्यांना विचारा ना। देखिए, हमारे नेता किरीट सोमय्या जी के ऊपर जो पुलिस के प्रोटेक्शन में, पुलिस के विटनेस, पुलिस के सामने जो हल्ला हुआ, अटैक हुआ, उसके बारे में मैं उनको मिलने आया था। इस तरीके की नामर्द की तरह से अगर ये उद्धव ठाकरे सरकार चलेगी तो उसका जवाब हमको देना अच्छी तरह से मालूम है। हमको सिर्फ लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करना है, सिर्फ BJP की जिम्मेदारी नहीं है। विचारों की लड़ाई हम विचारों से लड़ सकते हैं, मगर अगर आप पत्थर की लड़ाई चालू करेंगे तो हमें भी उस तरीके का जवाब देना अच्छी तरह से मालूम है। आप अपने पुलिस डिपार्टमेंट को जरा 24 घंटा छुट्टी पे भेजिए और हमको जिम्मेदारी दीजिए, हमको अच्छी तरह से मालूम है इनको चुप कैसा कराना। उद्धव जी को बोलता हूँ कि वो राज्य के प्रमुख है, मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री की जिम्मेदारी होती है कि राज्य की जनता को सुरक्षता देनी चाहिए, ऐसी उनकी प्रमुख जिम्मेदारी है। अभी उनके ही पार्टी के लोग अगर रस्ते पे, उनके ही अगर रिश्तेदार अगर रस्ते पे अगर नाचने लग गए, रस्ते मतलब पूरा सिचुएशन सेफ्टी अगर कॉम्प्रोमाइज करने लग गए, तो फिर आम जनता को किससे अपेक्षा रखना चाहिए? सीधा सीधा है, गैंग वॉर की परिस्थिति है मुंबई में, क्योंकि सरकार पुलिस कुछ कर नहीं पा रही है। हमने दाऊद का समय के बारे में सुना था, हमने छोटा शकील के समय पर सुना था, अभी ये उद्धव ठाकरे है नए दाऊद ही बन गए मुंबई के, क्योंकि वो आप विरोधी पक्ष के लोगों को अगर पुलिस के प्रोटेक्शन में अगर वो लोग मार डालने की कोशिश हो रहे, मार रहे भी नहीं है,
मुझे कोल्हापुर के सिविल हॉस्पिटल में मार डालने की कोशिश की, मोहित कंबोज को उस दिन मार डालने की कोशिश की, आज किरीट सोमैया साहब को कल मार डालने की कोशिश की। अगर मार डालने की कोशिश हो रही तो उसको गैंगवारी बोलेंगे ना, इसको राजनीति बोलते नहीं है। अगर आपको हमसे लड़ाई करनी है तो आप इलेक्शन के मैदान में आओ, हम पोल कोल की एक सभा ले रहे हैं ना, आप चार ले लो, बताओ कि बाबा आप लोग इतने भ्रष्टाचारी हो, आप लोग इतना गलत कर रहे हो, लोगों के सामने जाना चाहिए ना, लोगों के सामने हम मत मांगना चाहिए। इस तरीके से पुलिस प्रोटेक्शन के अंडर अगर आप अगर हम पे अटैक कर रहे हो तो हमको भी जवाब देना, करारा जवाब देना अच्छी तरह से मालूम है, इसलिए हम देखते बैठेंगे। इसके ज्यादा वापस अगर इसी किसी भी तरह का अगर हल्ला हुआ तो महाराष्ट्र में जो तांडव होगा उसका जिम्मेदार हम लोग नहीं। आपण बघितलं नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला बोल केलाय, राज्यात कुठलेच प्रश्न उरलेले नाही आहेत, मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच काम आहे पोलिसांना सुट्टीवर पाठवा, स्वच्छता मोहीम करतो, अशा प्रकारचा इशारा वजा वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे। नितेश राणेंनी काही वेळापूर्वीच किरीट सोमय्या यांची भेट घेतली आणि किरीट सोमय्यांच्या भेटीनंतर नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष खास करून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलेला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, संजय राऊत या सगळ्या नेत्यांवर शिवसेनेचा जोरदार निशाणा साधला आहे। तर 24 तास पोलीस हटवा, मग आमची ताकद काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो, अघोषित गँग वॉर राज्यामध्ये सुरू झालेला आहे, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले नवे दाऊद आहेत, अशा प्रकारचा हल्ला बोल नितेश राणेंनी केला। तर दुसरीकडे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, वांद्रे न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं आहे। प्रदीप घरत हे सरकारची बाजू मांडतील, तर दुसरीकडे रिजवान मर्चंट हे राणा दाम्पत्याची बाजू मांडणार आहे।